आणि उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातला वीज पुरवठा हा 1.5 तासानंतर आता पूर्ववत होतोय. महावितरणच्या संपाचा रुग्णसेवेला कोणताही फटका बसलेला नाही. रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एबीपी माझाला या संदर्भातली माहिती दिली आहे. सकाळच्या सत्रामध्ये हा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे जनरेटरवरती संपूर्ण रुग्णालयाचं काम सुरू होतं. परंतु बराच काळ जर लाईट आली नसती तर अडचणी वाढू शकल्या असत्या. परंतु आता या रुग्णालयातला विद्युत पुरवठा सुरळीत झालाय. महावितरण कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सध्या सुरू आहे आणि मी सध्या आहे उल्हासनगर उल्हासनगरमध्ये असलेला हा मध्यवर्ती रुग्णालय. या रुग्णालयालाही काही काळासाठी या संपाचा फटका बसला होता अशी माहिती या हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी मनोहर बनसोडे यांनी दिली होती. मात्र जेव्हा लाईट जेव्हा वीज पुरवठा खंडित झाली होती तेव्हा काही काळासाठी जनरेटरवर आपोआप शिफ्ट झालेला होता आणि त्याच्यानंतर काही मिनिटांमध्येच वीज पुरवठा पूर्ववत झाली आणि त्याच्यानंतर या हॉस्पिटलमध्ये असलेले रुग्णांना याचा फटका बसलेला नाही आहे. सध्या तरी राज्यव्यापी संप जरी सुरू असला तरी याच्या आरोग्य व्यवस्थेवर किंवा उल्हासनगरच्या या शासकीय रुग्णालयावर याचा फटका बसलेला दिसत नाही आहे. अजय शर्मा, एबीपी माझा, उल्हासनगर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.